जीएसटीचा गणेश भक्तांना दणका, मूर्तीच्या किमतीत वाढ, भाजप सेना स्वाभिमानीच्या राज्यात देवपूजा महागली. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना या हिंदुत्ववादी पक्षांचं सरकार राज्यात सत्तेत आहे. या सरकारनं जीएसटी लावला आहे आणि याचा परिणाम श्री गणेश मूर्तीच्या किमतीवर जाणवत आहे. राज्यात, देशात आणि जयसिंगपुरात एकसारखी सरकार आहे. भाजप सरकार विचारप्रणीत, जयसिंगपुरात तारारणी आघाडी आहे. या शहरात गणेश मूर्तीच्या किमतीत वाढ झाली आहे. जयसिंगपुरात जिल्हा सत्र न्यायालयासमोर आकर्षक रंगसंगतीच्या गणेश मूर्ती दाखल झाल्या आहेत. जयसिंगपूरमध्ये गणेश मूर्ती घ्यायची ती गांधी चौकातील गणेश मूर्तीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कुटुंबीय. दरवर्षी जवळपास 2 ते 3 हजार गणेश मूर्ती आसपास भागांसह सांगली जिल्ह्यातही पाठवण्यात आल्या आहेत. त्यांच्या मूर्तींना मोठी मागणी आहे. मात्र यावर्षी कच्च्या मालाच्या किमतीत आणि कामगारांच्या मजुरीत वाढ झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत 15% वाढ झाली आहे. मात्र काथ्या, प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडूची माती, रंग आणि कामगारांची मजुरी यात वाढ झाल्याने गणपतीच्या किमतीत यंदा 15% वाढ झाली आहे. गणेश मूर्तीसाठी लागणारा कच्चा माल हा केवळ राजस्थान आणि गुजरात मधून येतो. गणेश मूर्तीच्या किमतीत वाढ झाली असली तरी प्रतिवर्षाप्रमाणे आमच्याकडीलच मूर्त्या आता बुक होत आहेत असं येथून सांगण्यात आलं. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे. जयसिंगपूर मधील रहिवासी असून गेले आम्ही 40-45 वर्ष झालं गणपती विक्रीचा धंदा करतो आणि यावर्षी GST आणि कलरच्या दरात वाढ झाल्यामुळं लहान मूर्तीच्या मागं कमीत कमी 50-60 रुपये वाढ झालेला आहे. मोठ्या मूर्तींच्या मागं 500-1000 रुपये वाढ झालेला आहे.